नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री गुंजाळ बीबी सर, मुख्याध्यापक सौ मथुराबाई भाऊसाहेब थोरात विद्यालय घुलेवाडी. आपण इयत्ता 10वी विज्ञान व तंत्रज्ञान मधील पाठ क्रमांक 9 सामाजिक आरोग्य या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यापुढील जो घटक आहे तो सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत. सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक. आता सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे जे घटक आहे त्यामधला महत्त्वाचा पहिला घटक आपल्याला पाहायचा आहे मानसिक ताणतणाव. आता मानसिक ताणतणावामध्ये येणारे जे घटक आहेत ते त्याच्यामधला पहिला घटक आपण पाहणार आहोत तो म्हणजे वाढती लोकसंख्या. आता ही जी वाढती लोकसंख्या आहे ह्या वाढत्या लोकसंख्येमुळं काय होतं, कोणकोणत्या बाबींचा येतात त्याच्यामध्ये ते आपण पुढं पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी मिळण्यातील स्पर्धा. लोकसंख्या वाढल्यामुळं काय होतं, आपण जे घटक पाहिले शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये स्पर्धा निर्माण होते आणि त्यामुळे त्याचा परिणाम काय होतो, मानसिक ताणतणाव या घटकावरती हा ताणतणाव येत असतो. त्यानंतर आपल्याला पुढचा घटक पाहायचा आहे, त्यामधला दुसरा घटक आहे तो म्हणजे विभक्त कुटुंब. आता विभक्त कुटुंब म्हणजे काय, तर घरामध्ये आई वडील हे बाजूला नोकरी करत असतात आणि घरामध्ये फक्त मुलंच असतात आणि त्यामुळं कुटुंबावर काय परिणाम होतो तो आपण अजून पुढच्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये आपल्याला नोकरी आणि व्यवसायासाठी घराबाहेर राहणारे आई वडील आणि यामुळं काय होतं, मुलं हे घरी असतात आणि मग मुलं हे घरी राहिल्यामुळं त्यांच्या एकाकीपणा ह्या मुलांवर येतो आणि अशी मुलं एकाकी राहिल्यामुळं काय होतं, त्यांच्यावर योग्य संस्कार होत नाही आणि मग अशी मुलं समाजाच्या दृष्टीनं ही कधीकधी घातक ठरत असतात. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या पुढचा मुद्द्याचा विचार करायचा आहे तो म्हणजे मुलींवर अनेक बंधनं. आता पहा, आपल्या काही कुटुंबांमध्ये, काही ठराविक कुटुंबांमध्ये मुलींवर खूप बंधनं असतात. मुलं कधीही घरी आले तरी चालतील, मुली मात्र विशिष्ट वेळेतच घरी आल्या पाहिजेत, मुलींनी काम केलं पाहिजे कारण मुलींना सवय पाहिजे, परंतु मुलांच्या बाबतीत तसं होत नाही, नाही का. मुलांना चांगल्या दर्जाच्या शाळेमध्ये, मुलींना कमी दर्जाच्या शाळेमध्ये मिळेल ते अन्न मुलीने खाल्लं पाहिजे, मुलाला मात्र व्यवस्थित आहार. या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे पहा, ह्या मुलींच्या लहानपणापासूनच मुलींच्या आरोग्यावरती किंवा या सामाजिक आरोग्यावरती हा परिणाम होत असतो. आता ह्या मुलींच्या बाबतीत जर अजून सांगायचं झालं तर ह्या मुली जेव्हा मोठ्या होतात, किशोरव अवस्थेमध्ये जातात, मग विनयभंग, छेडछाड या गोष्टींनासुद्धा ह्या मुलींना सामोरे जावं लागतं आणि मग त्यातून ह्या सामाजिक आरोग्याचे प्रश्न हे निर्माण होत असतात. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारा घटक जो आहे तो म्हणजे जलद व सोपे उत्पादनाचं साधन अशा दृष्टिकोनातून पाहणं. आता काय होतं, प्रत्येकाला वाटतं आपल्याला फास्ट, आपण लवकर मोठे झालो पाहिजे, श्रीमंत झालो पाहिजे, मग कमी वेळात जास्त पैसा कसा मिळेल, मग चोऱ्या काय असेल, ते इतर उद्योगधंदे वाईट मार्ग सुचवले जातात. मग याचा परिणाम काय होतो, अशा व्यक्तींमुळं सामाजिक आरोग्य हे सगळ्याच त्याचा परिणाम होतो आणि सगळ्यांचं सामाजिक आरोग्य हे धोक्यात येतं. त्याच्यानंतर आपल्याला सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारा दुसरा घटक पाहायचा आहे, व्यसनधीनता. तुम्ही पहा, मनुष्य प्राणी हा पृथ्वीवरला सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. मग एवढा बुद्धिमान प्राणी आहे पण तुम्ही जर पाहिलं असेल तर कुठंतरी रस्त्याच्या कडेला गटरीमध्ये लोळतोय का, तर याचं कारण आपल्याला पाहायचं आहे. याची कारणं, व्यसनाधीनतेची कारणं आपल्याला समजून घ्यायची आहेत. ते कारण म्हणजे, पुढचं कारण आपल्याला व्यसनाधीनतेचं पाहायचं आहे, मुलामुलींमध्ये समवयस्कांचा प्रभाव. म्हणजे जी मुलं लहानपणी असतात, आपले जे जोडीदार असतात त्यांच्याबरोबर ते जसं करतात त्या पद्धतीनं करायचं ही मुलं प्रयत्न करत असतात. आपले आई वडील, पालक या घटकांचा ते विचार करत नाही, तर काय करतात, आपले जोडीदार जे आहेत त्यांचा विचार ही मुलं करत असतात. मग काय होतं, समवयस्कांचा प्रभाव झाल्यामुळं या
ही मुलं व्यसनधीनतेच्या आहारी जातात. त्याच्यानंतर दुसरा घटक आपल्याला पाहिजे आहे उच्च राहणीमानतेचे प्रतीक म्हणून मोठ्यांचे अनुकरण. पा ही मुलं ज्यावेळेस पिक्चर टी व्ही इतर मालिका पाहत असतात तिथं ते हिरो हिरोईन आपल्याला पिक्चरमध्ये दिसतं टी व्हीमध्ये दिसतं मालिकांमध्ये दिसतं की सिगरेट पेत आहेत दारू पेत आहेत कधी कधी आपल्यापेक्षा उंच मोठ्याल्या श्रीमंत माणसांचं अनुकरण ही मुलं करत असतात आणि त्यामुळं हे व्यसनधीनता ही वाढत जाते. त्याच्यानंतर आपल्याला तिसरा घटक पाहायचा आहे तो म्हणजे दुर्धर आजार. दुर्धर आजार याच्यामध्ये पा जे आजार आहेत महत्त्वाचे ते कोणकोणते आहेत तर आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत एड्स टी बी कुष्ठरोग त्याचबरोबर मानसिक विकृती असणाऱ्या व्यक्ती म्हणजे जे आजार लवकर बरे होत नाहीत अशा व्यक्ती जर कुटुंबामध्ये असतील तर मग अशांचं व्यवस्थापन करणं त्या कुटुंबाच्या दृष्टीनं आणि त्या व्यक्तींच्या दृष्टीनंसुद्धा हे थोडंसं घातक होतं आणि मग सामाजिक आरोग्याचा प्रश्न हा निर्माण होत असतो. या चित्रामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर ती एक आजारी असलेली व्यक्ती घरामध्ये आहे वृद्ध व्यक्ती घरामध्ये आहे आणि ती स्त्री त्याच्याशी कशा पद्धतीनं वर्तणूक करते आपल्याला हे वर्तन दिसतं आहे तिथं आणि त्यामुळं हे सामाजिक आरोग्य हे धोक्यात येत असतं. धन्यवाद मित्रांनो.